येत्या गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे। सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपतींची स्थापनाही होणार आहे, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने याही वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे व शासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार करण्याचे पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे। पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी गणेशोत्सवादरम्यान मंडळांनी काय करावे काय करू नये, स्थापना विसर्जनाचे वेळी किती लोकांनी उपस्थित राहावे, विसर्जन कोठे करावे आदी बाबींची माहिती असलेले गणेशोत्सव 2021 पुस्तक प्रकाशित केले आहे व पुस्तकांच्या 4,500 प्रती सुद्धा काढण्यात आल्या आहेत। आयुक्तालय परिक्षेत्रातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना हे पुस्तक देण्यात येणार आहे। पोलीस आयुक्तालया अंतर्गत 351 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची नोंदणी झाली आहे। पोलीस आयुक्तालयाकडून प्रकाशित या पुस्तकात पोलीस आयुक्त यांनी प्रस्तावनेतून नागरिकांना सूचित केले आहे। आतापर्यंत सर्वांनी कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनचा सामना केला आहे, तसेच जनतेने प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य सुद्धा केले आहे, त्यामुळेच आपण त्यात यशस्वी झालो आहोत। शासनाकडून सध्या अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत, परंतु डेल्टा प्लस व्हेरियंट व म्युकर मायकोसिस सारख्या दुर्धर आजाराचा धोका अजूनही टळला नाही, त्यामुळे आपण सर्वांनी शासनाकडून निर्गमित नियम व अटींचे पालन करून हा गणेशोत्सव साजरा करावा असे पोलीस आयुक्तांनी प्रस्तावनेतून सूचित केले आहे। सदर पुस्तकात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मनपा स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे सूचित करण्यात आले आहे। कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य स्थितीचा विचार करून प्रशासनाने तयार केलेल्या धोरणानुसार गणेश मंडप उभारावा। गणेश मूर्तींची उंची सार्वजनिक मंडळांसाठी 4 फूट व घरगुती गणेश मूर्तींची उंची 2 फूट असावी अशी माहिती देण्यासह गणेशोत्सव 2021 निमित्त नागरिकांना शुभेच्छा देताना पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी दिली प्रतिक्रिया। नमस्कार। 10 सप्टेंबर पासून आपल्या राज्याचा सर्वात मोठा उत्सव गणपती उत्सव सुरू होणार आहे। या निमित्ताने शासनाने काही विशेष गाईडलाईन्स इश्यू केलेली आहे। कोरोनाची तिसरी लाटची तयारी निमित्ताने आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की हळूहळू परत कोरोनाचे केसेस वाढत आहेत आणि कुठलाही उत्सव झाल्यावर केसेस अजून वाढतात, कारण आपल्या एकमेकाशी इंटरॅक्शन वाढते। म्हणून राज्य शासनाने पूर्णपणे सार्वजनिक मंडळ यांना भेट देण्यावर टोटल बॅन केलेला आहे। तर भाविकांना माझी विनंती आहे, माझी सूचना आहे की आपण ऑनलाईन दर्शन करावे, त्याची मुभा देण्यात आलेली आहे, पण सार्वजनिक मंडळाला भेट देण्याची मनाई आहे। तसेच जास्तीत जास्त लोकांनी घरी ह्या उत्सवाचे साजरा करावे, बाजारात कमीत कमी गर्दी करावे, घराबाहेर पडणे टाळावे आणि याचे विसर्जन आपले गणपतीचे विसर्जनच्या दिवशी सुद्धा आपण घरी विसर्जन करावे। शासनाने विसर्जन करिता मनपा प्रयोजन केलेले आहे, आर्टिफिशियल टँक्सची व्यवस्था आहे, तरी माझी विनंती आहे आणि माझी सूचना आहे की आपण घरीच श्रीच्या विसर्जन करावे आणि शांततेने आणि कोरोना याच्या प्रादुर्भाव अजून संपलेला नाही ही लक्षात ठेवून आपण हा उत्सव साजरा